विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते कडेगाव येथे स्वर्गीय पतंगराव कदमांच्या लोकतीर्थ स्मारक पुतळ्याचे उद्घाटन झाले पथकराव कदम यांच्या चौदा फुटी पूर्णाकृती पुतळा व स्मारकाचे राहुल गांधींच्या हस्ते यावेळी लोकार्पण झाले यावेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे नेते रमेश चन्निथला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील खासदार छत्रपती शाहू महाराज विजय वडेट्टीवार काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण विश्वजित कदम हे उपस्थित होते यावेळी राहुल गांधी यांनी स्मारकास्थळी कदम कुटुंबाची भेट घेतली याप्रसंगी विश्वजित यांच्या आई विजयमाला कदम यांची गळा भेट घेतली यावेळी विश्वजित कदम भावनिक झाले होते त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले विश्वजित कदम यांच्या पत्नी बहीण आणि मुलांची देखील राहुल गांधी यांनी भेट घेतली